स्वागत आसा कॉन्फरन्सा हजर आशिले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष तसे गोवा क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष बाब पद्मनाभ आमोणकर, गोवा क्षत्रिय महाराष्ट्र समाजाचे ट्रेजरर तसे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जनरल सेक्रेटरी बाब सर्वेश सुंदर बांदोडकर, तसेच गोवा क्षत्रिय मराठा समाजाचे एक्झिक्युटिव्ह मेंबर आदित्य मोहन चोडणकर आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ॲडवायझर तसेच गोमंतक भंडारी समाजाचे जो 81 ते 85 या टायमान ते आशिले सगळे नॉलेज त्यांना असा त्या बाप गुरुदास सावळ खूप जो मागास असा अजून त्या खातीर आमचे जो नॅशनल लेवलाचेर जो मागणी आशिल्ल्यो राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यो बिहार सरकाराकडेनही आमच्या कमिटीन मागलेले, त्याचबरोबर आंध्र प्रदेशात तिरुपती कन्व्हेन्शन जवळचे पहिलं जगनमोहन रेड्डी आमचे नॅशनल प्रेसिडेंट बाब भवनराव तायवाडे मेळाले 7 ऑगस्टाच्या पहिली चीफ गेस्ट आपोवपाक तेणी थंय कास्ट सेन्ससा डिमांड केल्ले. आता बिहार सरकार हेणी कास्ट सेन्सस केले, कास्ट डाटा डिक्लेअर केलो आणि काल तिणी फायनान्शियल डाटा लोकांची परिस्थिती कशी आहात ती डिक्लेअर केली. तिणी कास्ट सेन्ससान जे नमूद झाला जो जो 63% ओबीसी बिहारान आसात आणि असेंब्लीन तेणी ते रेझोल्युशन मूव्ह केले कॅबिनेटान अप्रूव्ह करतकीर रिझर्वेशन जे 50% आशिले ईडब्ल्यूएसाक 10% धरून ते 27% रिझर्वेशन आशिले ओबीसी मागासान अति मागासान ते नितीश कुमार तेजे कॅबिनेटान 43% करपाचे ओबीसी खातीर 63% ओबीसी 43% रिझर्वेशन करपाचे डिसिजन घेतला, 16% एससीक 20% करपाचे आणि 1.6% एसटीक जे आशिले ते 2% करपाचे, टोटल 65% रिझर्वेशन करपाचे कॅबिनेट डिसिजन असेंब्ली बिल पास केला. 65 प्लस ईडब्ल्यूएसाक 10.75% ते जातले, म्हणजे 25% ओपन कॉम्पिटिशनात उरले जे पहिली 40% आशिले. आमच्या गोय सरकाराकडे मागणी असा जे सेकंड स्टेट कन्व्हेन्शन ऑफ गोवा 28 नोव्हेंबर 2021 पर्वरे झाले, आम्ही 19 डिमांड गोय राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि बाकीचे वेगवेगळे कॅबिनेट मिनिस्टर यांना दिले. तिथून आमची एक मागणी सरकारान मान्य केल्या, आफ्टर 16 इयर्स आमच्या मान्य केल्या, तितून क्लिनिकल सीटांची मागणी उरल्या तेजेर आम्ही काम करता. आजचे प्रेस कॉन्फरन्सात 3 विषय सरकाराकडे आमची मागणी असा प्रायोरिटीन तेणी घेवचे म्हणून. एक बिहार आंध्र प्रदेशान जशी आता कास्ट सेन्सस बिहारान डिक्लेअर केल्या, आंध्र प्रदेश कास्ट सेन्सस करपाचे कॅबिनेट अप्रुव्हल घेतला, तेच पद्धत गोय सरकारान कास्ट सेन्सस गोयान जात तितले बेगीन करून गोयचे ओबीसी एसटी एससी जनरल खंयचे परिस्थितीन ते जगता असिस्टन्स सेवान डिक्लेअर केला. गोयान तशीच परिस्थिती असा, हांव परत परत नमूद करू सोदता,
आमी जेन्ना वाटेर गाडयांनी येता तेन्ना आमची बायलां फाती घेवन उबी रावलेली आसता. खूब वर्सां जाली माडू टू बरी यो तूं तेवटेन भाजी घेवन बसता रीच राज जाल्यार ही परिस्थिती आमच्या बायलांक फाती घेवन रस्त्यार रातची 8-9 सुद्दां तोशी घेवन कित्याक वचचें पडटा. त्या खातीर सरकारान जाता तितले बेगीन गोंयची कास्ट सेन्सस करची, इकॉनॉमिकल सेन्सस, तेंची परिस्थिती कितें आसता. जशें मंडल कमिशनान जेन्ना पॅरामिटर फिक्स केल्ले ओबीसी कोण आसतले, तेणें बिंदेश्वरी प्रसाद मंडल जे चेअरमॅन अपॉइंट केल्ले बाब मोरारजी देसाय 1 जानेवारी 1900 ST SC रिजर्वेशन लागू जाल्ले 26 जानेवारी 1950 तेन्ना कॉन्स्टिट्युशन लागू जाले आनी तितूंत आर्टिकल 340 ओबीसी खातीर आशिल्ले, 341 SC, 342 ST खातीर. 41 आंबेडकरान कितें म्हणलेले की ओबीसीची सोशियली आनी मागासलेपणा शिक्षणीक जें आसा तें सर्वे करून ओबीसी जाती सोदून काडच्यो. अकॉर्डिंगली मोरारजी देसायान ते अपॉइंट केले 79 80 रिपोर्ट दिलो सेकंड नॅशनल कमिशन फॉर सोशियली आनी एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासीस हाजो. म्हणजे 50 ते 80 ST SC रिजर्वेशन मेळून आमची 1950 ते 80 30 वर्सां आमकां ओबीसीक नुकसान जाल्ले. 31 डिसेंबर ओबीसीची नुकसान जाल्ले फ्रॉम 50 to 90. मागीर जेन्ना नॅशनल फ्रंट गव्हर्मेंट सत्तेर येयले तेन्ना विश्वनाथ प्रताप सिंग जे प्रायम मिनिस्टर जाले भारताचे तेन्ना ओबीसीचे सगळे लिडर जे आशिल्ले लालू मुलायम मायावती कांशीराम हेणी सगळ्यांनी केलो की सरकारान मॅनिफेस्टोन सांगलेले सरकार सत्र येतरी ओबीसीचे कमिशन नेमतले ते बेगीन नेमचे म्हणून नाजाल्यार सरकाराचो सपोर्ट काडटा अशें व्हीपी सिंगाक कन्वे. 7 ऑगस्ट 90 मंडल कमिशनाची 40 रिकमेंडेशन आसात तितूची 2 रिकमेंडेशन जवळ जवळ 50-40 वर्सांनी बिंदेश्वरी मंडलाचो आयोग आशिल्लो तेजो रिपोर्ट विश्वनाथ प्रताप सिंगान 2 रिकमेंडेशन एक्सेप्ट केली आउट ऑफ 40 रिजर्वेशन इन एज्युकेशन रिजर्वेशन इन गव्हर्मेंट जॉब. हायकोर्टान सुप्रीम कोर्टान चॅलेंज जाले 2 वर्सां मान्यवर लालू प्रसाद यादव एडवोकेट सोदपाक लागलो ओबीसीच्यान कोण आसा काय म्हणून तेका मेळून जालो. मागीर राम जेठमलानी ते एक्सेप्ट केले आनी बाय कॉन्स्टिट्युशनल ब्रँच ऑफ सुप्रीम कोर्ट मंडल कमिशनाचे रिकमेंडेशन जी 52% रिजर्वेशन रिकमेंड केल्ले ते 50% चड जाले जाल्यार ते मेळपा ना. एक्चुअली मंडल कमिशनान ते नाशिल्ले, हे गरिबां हेजे पासून शिकपाक वंचीत केले बाय द ट्रिबल लेयर. म्हणटकच आमची जी लोकांची परिस्थिती गोंयची आसा ती कन्सिडर करून मुख्यमंत्र्यान आनी तेजे कॅबिनेटान तितूंत बहुजन मुख्यमंत्री आसा ओबीसी ST SC मुख्यमंत्री आसात मंत्री आसात. हांव सगळ्या कडेन 12 कॅबिनेट मिनिस्टर म्हणटकीर सगळ्या चीफ मिनिस्टर कौन्सिल ऑफ मिनिस्टर बाकीचे आमदार पॉलिटिकल पार्टी काँग्रेस BJP MG गोवा RG यांची सगळ्यांचे वोटर आम्ही. इंडिव्हिज्युअल आम्ही तसे काम करूंक शकना म्हणून त्यांचे कडेन मागता. त्यांचे आमदार विधानसभेत आसात तेणी हे सगळे आमचे मागणी आसा मेमोरेंडम सगळ्यांक दिल्ले गेल्ले वयतले मिनिस्टरांक आमदाराक चीफ मिनिस्टरांक पॉलिटिकल पार्टीक आनी ते सगळे तेणी आमचे डिमांड लक्षांत घेवन जाता तितले बेगीन आमकां कास्ट सेन्सस एक ओबीसी वेलफेअर मान्यवर ओबीसीच्या मिनिस्टर छगन भुजबळ महाराष्ट्रान आसा अलायन्सान तेका आमी मेळपाचे जाता तितले बेगीन सरकारा कडेन उलोवणी करपा खातीर
ओबीसी वेलफेर मिनिस्ट्री आमकां दिवची आनी बजेट आनी प्रोविजन 27% बजेट आमकां वर्साक दिवचें का सेन्सस जावचे पयली. आनी तिसरी मागणी आमची आसा आयज वुमन्स रिजर्वेशन 33% जें एप्रूव केलां बाय पार्लमेंट म्हणून मागणी आसा तिसरी की रिजर्वेशन इन रिजर्वेशन ते 30% जर 100 जाता जाल्यार 27% रिजर्वेशन ओबीसी बायलांक दिवचें ही आमच्यो तीन प्रमुख मागण्यो आसा. हांव विनंती करतां आमचे कार्यकारी अध्यक्ष बरें कार्यकारी अध्यक्ष सावळ हो उलयता पंगा उलयता दोन आभार मानता. आज जे मधून कितें सांगले ते सारखे एकदम सत्य आसा. जे आयज तेणें जो पयली आनी आपल्या पोटांत पोटा पोट कशें तरी भरचें त्या लागून तेंच्यांनी तो धंदो सुरू केलो. पण तो पर्यंत आजून गव्हर्मेंटान आजून कांय हें करूं ना. पण हांव सांगता आमी तर डिमांड केले ते गव्हर्मेंट करतलेच अशी म्हाका खंत जाता. दुसरो जो पॉयंट आसा नुस्तेमार सुद्दां सबंद गोंयांत आसा आनी तें नुस्तें हाडटा आनी तें आमच्यो बायलां हांवें पळयल्लें बायलां आमच्यो ज्यो नुस्तें घालून पाटले म्हणटात पाटल्याचे तकलेक धरून प्रत्येकाचे गांवांत वचोन त्यो नुस्तें विकताले लोक घेताले. पूण त्या वेळाची परिस्थिती अशी आसलेली ते घेताले आनी आपले पोटाचो वेवसाय करताले. दुसरो हातूंत मदून जें कितें उलयलें तें हेज्या पयलीं कांय हें जावन आसलें पण तें मदून आतां जें कितें उलयलां तें आमचें खरेंच सत्य जातलें आनी आमी तो विशय घेवन फुडें वयतले. आमी ओगी रावचे ना. त्या बरोबर हांव आमचो कार्याध्यक्ष म्हण हांव तुमकां विनंती करता की ही जी ओबीसीची जे कितें कमीपणां आसा ते आमी दूर करतले अशी म्हाजी इच्छा आसा. हांव चड टायम घेना आनी म्हजे दोन शब्द पुरे करता. तुमी मातशे तीन डिमांड सांगले. पयलो डिमांड तुमी आजची ही जी प्रेस कॉन्फरन्स आपयल्या तीन डिमांड आमचे मेन आसा सरकारा कडेन. पयलो डिमांड आसा बिहाराच्या धर्तीचेर कास्ट सेन्सस करून तो डाटा सगळो डिक्लेअर करचो की आज सगळे कास्टाचे जे लोक गोंयांत आसा तेंची परिस्थिती कितें आसा तेंचे जिवनमान कशें आसा तेंची घरां कशी आसा तेंची शिक्षणीक परिस्थिती कितें आसा बिजनेसांत कितले लोक आसा जेंचे कडेन कांयच ना घरां ना तसले कितले लोक आसा त्या खातीर बेगीन कास्ट सेन्सस गोंय सरकारान करचो. दुसरो मंडळ कमिशनान रिकमेंड केल्ले आशिल्ले ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री सगळ्या स्टेटींनी जावची. ऑलरेडी महाराष्ट्रान बहुजन ओबीसी मिनिस्ट्री आसा त्या धर्तीचेर गोंयान ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री करून 27% इयरली बजेट प्रोविजन आमकां दिवचें. आनी तिसरें पार्लमेंटान रिसंटली जे 33% रिजर्वेशन बायलां खातीर दिल्ले आसा तें बील खूब तेंप लालू प्रसाद मुलायम सिंगान पेंडींग दवरलेले आनी तेची मागणी आशिल्ली ओबीसी बायलां एसटीची बायलां कॉम्पिटिशनां वचोंक शकपाना म्हणून रिजर्वेशन इन रिजर्वेशन तेंकां दिवपाचें म्हणटकीर गोंय सरकारान वो आमचो डिमांड केंद्र सरकारान धाडचो आनी रिजर्वेशन इन रिजर्वेशन ओबीसी एसटी एस सी कय दिवचे 33% जे रिजर्वेशन आसा तितून 27 म्हणजे 33 जर 100 जाले तर 127 आमकां मेळपाक जाय. 33% टोटल जे कितें जाता एग्रिगेट
त्याचे 27% आमकां मेळपाक जाय. मातशें कन्फ्युजन जाता.